नमस्कार मित्रांनो, माझं नाव रामेश्वर कांगुने. आपण कांगुने फॅशनमध्ये आज एक मराठमोळा साडी शिकणार आहोत. सर्वप्रथम मराठमोळा साडीसाठी आपल्याला 1.5 मीटर अस्तर लागेल. अस्तर आपण कशा पद्धतीने कापणार आहोत, तर आपल्याला जे अस्तर असेल त्याचा कंबर जी घेतलेली आहे, आपण जसे की कंबर घेतलेली 36 इंचाची, तर आपण याच्यामध्ये 9 इंच व 1 इंच लुजिंगसाठी व 1/2 इंच शिलाईसाठी घेणार आहोत. नंबर 2 असेल तर आपण इथे नेहमी सर्व ज्या लेडीज असतील त्यांच्यासाठी 15 किंवा 16 इंच घेऊ शकता. हा भाग सरळ येईल. इथे असेल तर आपण मॅनी सेप जो असेल त्याच्यासाठी 2.5 इंच घेणार आहोत व 1/2 इंच शिलाई. हा खालील भाग जो असेल तो बॉटमचा असेल. बॉटम आपण आपल्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता किंवा याच्यानुसार घेऊन आपण इथे 2.5 इंच कमी करून द्यायचा आहे, म्हणजे आपला जो बॉटम असेल तो तयार होईल. अशा प्रकारे आपली पॅन्ट तयार होईल. आपला पॅन्ट कापून झाल्यानंतर आपण अशा प्रकारे एक 9वारी साडी घेतलेली आहे. 9वारी साडीमध्ये आपण आता सर्वप्रथम आपण पल्लू काढणार आहोत. आता पल्लू कशा पद्धतीने घ्यायचा आहे, जसं की पल्लू मी आता 80 इंचाचा घेतलेला आहे, तर आपण पल्लू अशा पद्धतीने मोजणार आहोत. लक्षात ठेवायचंय, हा खालचा भाग असेल सरळवाला आणि जो वरती जो काट दिलेला आहे तो वरचा भाग असेल, म्हणजे कमरेकडचा, आणि हा जो असेल मॅनीकडचा. आपण आता 80 इंच म्हणजे आपल्याला हा 60 इंच प्लस 20 इंच घ्यावा लागेल, म्हणजे आपला हा भाग 80 इंच तयार होईल. अशा प्रकारे आपण 80 इंच घेतलेला आहे. याच्या पुढे आपण 15 इंच मोजणार आहोत. इथे आपण 15 इंच मोजलेला आहे. मोजल्यानंतर आपल्याला वरचा जो भाग असेल, आपण जो 80 इंचाचा पदर मोजलेला आहे तिथे एक मार्किंग करून घेणार आहोत. हा इथे आपला 80 इंचाचा पदर येईल. त्याच्या पुढे आपण 15 इंच घेतलेला आहे. हा 15 इंचापासून जो सरळ 80 इंचाचा वरती भाग दिलेला आहे, म्हणजे हा वाला, हा जो कमरेकडील भाग आहे त्याला 80 इंच मोजायचे. आपण खालच्या भागाला 15 इंच जास्त घेतलेला आहे. तर आपण ही जी मार्किंग असेल ही संपूर्ण क्रॉस मध्ये मार्किंग करणार आहोत, म्हणजे अशा पद्धतीने आपण एक क्रॉस मध्ये मार्किंग करून घेणार आहोत. मार्किंग करून घेतल्यानंतर आपण हा जो भाग असेल तर आपण याला मॅनीचा जेवढा राऊंड आलेला आहे, अशा पद्धतीने जो मॅनीचा राऊंड आलेला आहे हा राऊंड आपण जेवढा असेल हा 17 इंच आलेला आहे, तर आपण इथे 17 इंच येईपर्यंत अशा पद्धतीने प्लेट टाकणार आहोत. संपूर्ण प्लेट टाकणार आहोत 17 इंच येईपर्यंत. हा भाग 17 इंच रेडी आला पाहिजे. अशा आपण सर्वीकडे प्लेट मारायचे आहेत. अशा प्रकारे आपण 17 इंचाचे जे गॅप असेल मॅनीचा तेवढ्या शिलाई मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण 17 इंच हा गॅप पत्राचा तयार करून घेतलेला आहे. आता आपल्याला लांबी मोजायची आहे. आपण साडीची जी उंची आहे ती 40 इंच घेतलेली आहे, तर आपण अशा पद्धतीने 40 इंच मोजून घेणार आहोत व 40 इंचावरती अशा प्रकारे मार्किंग करून घ्यायची आहे. 40 इंच मार्किंग करून झाल्यानंतर हा जो आपला पल्लू आहे कमरेकडील भाग, त्याच्यानुसार आपण थोडं क्रॉस मध्ये याला 40 इंचाला मिळून देणार आहोत. अशा पद्धतीने संपूर्ण आपण मार्किंग करून घेणार आहोत व जो हा मार्किंग केलेला आहे आपण हा काट कापून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण संपूर्ण काट हा कापून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण संपूर्ण काट कापून घेतलेला आहे. आता आपण स्टिच करून घेणार आहोत. आपण जी साडीची पॅन्ट कापलेली आहे, म्हणजे अशा पद्धतीने साडीची पॅन्ट कापली, आपले हे 2 पाय तयार झालेले, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या ह्या तयार झालेले. ही बाजू घेऊन आपल्याला याच्यावरती ठेवायची अशा पद्धतीने, व जो हा आपला आकार दिलेला आहे आपण सीटचा आकार व कमरेचा आकार, त्याच्यानुसार एक 1/2 इंचाची शिलाई मार्जिन घेऊन आपण शिलाई मारणार आहोत. ह्याही साईडला त्याच प्रकारे आपण शिलाई मारणार आहोत.
अशा प्रकारे दोन्ही साइडला शिलाई मारून घेऊया। आपण आता बॉटम सुद्धा तयार करून घेणार आहोत। जो आपला सलवारचा खालचा भाग असेल बॉटम कडचा, त्याला आपण एक फोल्ड करून अशा पद्धतीने शिलाई मारून घेणार आहोत। दुसऱ्याही साईडला आपल्याला अशाच प्रकारे शिलाई मारायची आहे। शिलाई मारून झाल्यानंतर आपण आता बॉटम तयार करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण बॉटम तयार करून घेणार आहोत। जी आपण 1 इंचाची शिलाई मारायची सोडलेली आहे, तिथून आपल्याला शिलाई मारायची आहे। आपण पूर्ण राऊंडमध्ये शिलाई मारणार आहोत। तर आपण अशा पद्धतीने पॅन्ट शिवून घेतलेली आहे। आता आपण याच्यावरती साडीचा भाग ठेवून कशा पद्धतीने स्टिच करणार आहोत ते बघायचं आहे। आपला जो कमरेचा राऊंड जो असेल तो आपला 20 इंचाचा तयार आहे। म्हणजे आपण जो कमरेचा राऊंड घेतलेला आहे हा संपूर्ण राऊंड 10, तर आपला अर्धा भाग जो असेल तो 20 इंचाचा तयार होत आहे। म्हणून आपण इथे 20 इंच घेणार आहोत। इथून इथे 20 इंचाची मार्किंग केल्यानंतर ही स्ट्रेट लाईन आपण करून घेणार आहोत। आता आपल्याला याच्यावरती निऱ्या टाकायच्या आहेत। मग निऱ्या कशा पद्धतीने टाकायची, ही निरीचा भाग असेल, निरीचा भाग जो असेल तो सेंटरमध्ये आला पाहिजे। अशा पद्धतीने आपण याला सेंटर घेणार आहोत। लक्षात ठेवायचंय, निरीचा जो भाग असेल तो 4.5 ते 5 इंच तयार असावा। आता दुसरी निरी असेल ती आपण त्याच्यावरती घेणार आहोत। अशाच प्रकारे आपण सर्व निर्या तयार करून घेणार आहोत। सेम सर्व निर्या आपण याच्यावरती तयार करून घेणार आहोत। निर्या मारून घेतल्यानंतर आपण याच्यावरती प्रेस मारून घेणार आहोत। अशा प्रकारे संपूर्ण निर्यावरती प्रेस मारून घ्यायची आहे। लक्षात ठेवायचंय, आपण जो हा भाग 20 मोजलेला असेल तर आपला संपूर्ण हा भाग 40 इंच भरला पाहिजे। पूर्ण जो हा भाग असेल तो आपला 40 इंच, म्हणजे जो पल्लूच्या आपण ज्या चुन्या मारलेल्या आहे तिथनं ते आपला जो एवढा संपूर्ण भाग असेल तिथपर्यंत 40 इंच भरला पाहिजे। मिऱ्या मारून झाल्यानंतर आपण हा भाग उलटी साईड तयार करून घेतलेली आहे। आता आपण जी पॅन्ट बनवली होती तिचा जो हा समोरचा भाग जो असेल तो आपल्याला सेंटरवरती ठेवायचा आहे। म्हणजे मध्यभागावरती आपण हा भाग ठेवलाय। ठेवल्यानंतर हा जो राऊंड असेल तो आपण इथं मिळवणार आहोत। मिळवल्यानंतर आपण याला सेंटरची एक मार्किंग करून घ्यायची आहे। आता 40 इंच उंची असेल तर 20 इंचावरती मार्किंग करायची आहे। बाकीचा जो भाग असेल तो आपण याला चुन्या मारणार आहोत अशा पद्धतीने। सेंटर पर्यंत चुन्या मारून घ्यायच्या अशा पद्धतीने। आपण ह्या साईडला चुन्या मारून घेतल्यानंतर हा भाग जो असेल तो आपण अशा पद्धतीने पलटे करून घेणार आहोत। व जो हा काट असेल तो आपण इथपर्यंत आणणार आहोत। आपण हा जो काट असेल हा कमरेकडे आणणार आहोत अशा पद्धतीने। व बॉल पिनच्या साह्याने आपण स्टिच करून इकडे सुद्धा 4-5 जे चुने येतील ते आपण इथे मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपला एक भाग तयार होईल। हा जो काट असेल हा खालच्या साईडला जाईल व समोरील आपला अर्धा भाग हा तयार होईल। आता आपण याला शिलाई मारून घेणार आहोत। तर आपला अशा पद्धतीने एक भाग तयार झालेला आहे। आता आपल्याला दुसरा भाग तयार करायचा आहे। म्हणजे आपण जो हा समोरचा भाग घेतलाय त्याच्या राऊंड नुसार आपला जो पाठीमागचा जो पल्लू आहे तो आपण पाठीमागच्या सेंटरवर आणून ठेवणार आहोत।
व पल्लू ह्या साईडला आपण करून घेणार आहोत। हा पल्लूचा आकार जो असेल तो आपण जिथनं आपण स्टार्ट केली होती तिथून ते मॅनीचा जो आकार आहे म्हणजे हा गॅप इथपर्यंत स्टिच करून घेणार आहोत। तर आपला अशा पद्धतीने दोन्ही पाय तयार होत आहेत। तर आपण याच्यावरती स्टिच करून घेऊया। आपण कमरेकडील शिलाई मारल्यानंतर आपण जो पल्लू आहे पल्लूवरती शिलाई मारून घेणार आहोत। लक्षात ठेवायचंय जो खालचा भाग असेल तो अटकला नाही पाहिजे व आपण याच्यावरती शिलाई मारणार आहोत। हा भाग जो असेल हा पल्लूचा पाठीमागच्या भागावरती आला पाहिजे। अशा प्रकारे आपण संपूर्ण शिलाई मारणार आहोत। अशा प्रकारे आपण पल्लूवरती शिलाई मारलेली आहे। तर आपला अशा पद्धतीने फ्रंट साइड तयार झालेला आहे। इथे आपल्या मिऱ्या आहे, ह्या आपल्या अशा पद्धतीच्या मिऱ्या असेल। आपण आता पाठीमागचा भाग बघून घेऊया कशा पद्धतीने तयार झाला आहे। आपला बॅक साइड तयार होईल। आता आपण अशा पद्धतीने आपला पाठीमागचा भाग तयार झालाय। आता आपण याच्यामध्ये काष्टा तयार करणार आहोत। जे आपण मिरे दिलेले आहे 10-12 प्लेट जे आपल्याला पडलेलं आहे त्याच्यामधला एक सेंटरचा भाग उचलायचा आहे व याच्यावरती आपण 10-12 शिलाई मारून घेणार आहोत। शिलाई मारल्यानंतर हा भाग जो असेल अशा पद्धतीने तयार होईल। आपण याच्यावरती स्टिच करणार आहोत। 10-12 शिलाई इंच मारल्यानंतर आपला अशा पद्धतीने काठ तयार होईल। हा काठ जो असेल तो आपण कमरेवरती ठेवून इथे शिलाई मारणार आहोत व वरील जो कमरेचा भाग असेल त्याला आपण अशा पद्धतीने पट्टी घेऊन शिलाई मारून घेणार आहोत। पूर्ण राऊंड मध्ये आपल्याला अशा पद्धतीने शिलाई मारायची आहे व जो हा जो भाग असेल हा आपला संपूर्ण आतमध्ये जाणार आहे। शिलाई मारल्यानंतर हा संपूर्ण भाग आतमध्ये जाणार आहे। अशा पद्धतीने आपली साडी तयार होते। आता आपल्याला पाय तयार फिट करायचे आहे। दोन्ही साईडचे जे पाय असेल ते आपण पॅक करणार आहोत। आता आपण जो दोन्ही साईडचे पाय असेल ते पॅक करणार आहोत जेणेकरून आपला पाय दिसणार नाही। हा जो भाग असेल इथून आपण 2 नंबरची मिरी पकडणार आहोत व इथपर्यंत आपण 10-12 ओपन राहील अशा साईडला पकडून शिलाई मारून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा भाग पाय जाण्यासाठी ओपन राहिला पाहिजे। दुसराही भाग आपण त्याच पद्धतीने अटॅच करणार आहोत। याच्यातल्या आपण 2 नंबरची प्लेट पकडणार आहोत। यालाही सुद्धा अशाच पद्धतीने शिलाई मारून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं आपल्याला की पाय जाण्यासाठी जागा राहिली पाहिजे। अशा पद्धतीने आपली मराठमोळा नऊवारी साडी तयार झाली आहे।